मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. कडेगाव ह्या मतदारसंघातील काही शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. म्हणजे तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या कारखान्याकडून ऊस बिलं थकीत आहेत. त्याच्यावरती तुम्ही थेट प्रतिक्रिया देणं किंवा त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीसाठी मदत करणं अपेक्षित असताना तुमच्याकडून प्रतिक्रिया किंवा स्टेटमेंट येत नाही, तर ह्याचं कारण काय? नाही, शेवटी कसं असतं बघा, शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येतं म्हणजे आम्ही तेव्हा प्रतिक्रिया करणं काय गरजेचं नाही आहे. आम्ही प्रतिक्रिया का द्यायची, म्हणजे कशासाठी द्यायची? शेवटी कसं आहे, ज्यावेळी ऊस त्या ठिकाणी जात असतो त्यावेळी प्रत्येक शेतकरी आज फार जागरूक आहे. शेतकरी आधीसारखे राहिलेले नाही. आता शेतकऱ्यांचेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना माहिती असतं की नक्की कुठं ऊस घातल्यानंतर काय होऊ शकतं. आज सोनेरा कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जर आपण पाहिली तर सोनेरा कारखान्याला प्रचंड ओढ आहे आज लोकांची. त्याच्यामागचं कारण असते की शाश्वत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बाबा इथून आपल्याला बिल मिळणारच आहे. तर जे तिथं ऊस घालतात त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही काहीतरी जाऊन तिथं करावं. नाही, शेवटी काय होतं माहिती का, त्याला परत ते राजकीय स्टंटचं स्वरूप दिलं जातं. आणि ते आजपर्यंत त्या मतदारसंघामध्ये आम्ही कधीही केलेलं नाही. कदम कुटुंबाचं जर तुम्ही आधीच राजकारणसुद्धा पाहिलं तर साहेबांच्या दादांच्या काळापासून आम्ही कधीही अशा प्रकारचे राजकीय स्टंट करायचा प्रयत्न कधीही केला नाही. स्टंट नाही म्हणत, लोकांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी. नाही, सोडवण्यासाठी जर शेतकरी आमच्यापर्यंत आले तर तो विषय वेगळा. नाही, आमच्यापर्यंत हा विषय कधी आला नाही, कारण त्यांना माहिती आहे की हा विषय आमच्याशी निगडीत नाही आहे. हा विषय पूर्णपणे वेगळ्या बाजूचा आहे आणि तो विषय आमच्याकडून सोडवणार कसं काय? म्हणजे आम्ही त्यात काय हस्तक्षेप करणार? शेतकऱ्यांनी यायला हवं होतं. यायला हवंपेक्षा कसं असतं माहिती काय, बघा शेवटी काम करत असताना जे त्या प्रभावामधली लोक असतात ना, हा सार्वजनिक प्रश्न असल्यामुळे. कारण मागे एक घटना कडेगाव तालुक्यात अशी घडली होती, मोहनराव कदम दादा आणि संग्राम देशमुख यांचा वाद झाल्यानंतर DCC ह्यातून त्यावेळी तुम्ही भव्य असा मोर्चा काढला होता कडेगाव तालुक्यामध्ये. तर ह्या सार्वजनिक प्रश्नावरती कधी असा मोर्चा काढला? नाही बघा, तो जो आरोप होता तो वैयक्तिक होता. तो दादांवर वैयक्तिक आरोप झाला होता. हा विषय आज वैयक्तिक नाही आहे. हा जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय. त्याच्यावरती त्यांनी केलं म्हणून आम्ही पण तेच करायचं असं काय गरजेचं नाही आहे असं मला वाटतं.